विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बऱ्याच कालावधीनंतर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत दिवाळीनंतर तर मित्रांनो मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या इझी मॅथ बाय वानखेडे सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि मित्रांनो आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत एन ए एस या परीक्षेसंबंधीचे काही महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरासहित ही जी परीक्षा आहे एन ए एस राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण आहे आणि त्यामध्ये तीन वर्षाला ही एक्झाम घेतलेली असते तुम्हाला माहिती आहे सर्व त्याबाबत आणि आधी पण या भागावर आपण व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत माझ्या या चॅनेलवरती आणि आजच्या या सत्रामध्ये आपण घेणार आहोत मेन्शुरेशन महत्व मापन या पाठावर आधारित काही महत्त्वपूर्ण असे एम सी क्यूज जे या एन एस एक्झाममध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे तर हा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो दोन्ही माध्यमांकरिता आहे मराठी आणि गणित माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी येतं दहावी विषय गणित चला तर मग बघूया मेन्शुरेशन या, या पाठावर आधारित काही महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण प्रश्न एम सी क्यूच्या रूपामध्ये तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स फर्स्ट इज द बॉटम रेड रेडियस ऑफ सर्कल विथ द सेम कर्व व्हॉल्यूम इज डॅश ऑप्शन्स ए वन युनिट टू सॉरी बी टू युनिट थ्री Pi unit and D option 2 pi unit. Question repeat again. The bottom radius of a circle with same curved surface and volume is this dash, dash and options are A 1 unit to B, uh, B 2 unit C pi unit and D 2 pi unit. आपल्याला या पर्यायामधून अचूक पर्याय निवडायचा आहे मित्रांनो द बॉटम रेडियस अ सर्कल विथ द सेम कर्वड सरफेस अँड वॉल्यूम इज द डॅश अँड ऑप्शन्स वन युनिट टू युनिट फाय युनिट अँड टू पाय युनिट नऊ चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दिस फोर ए बी सी अँड डी मित्रांनो हाच प्रश्न आपण पुन्हा मराठीमध्ये बघणार आहोत त्यानंतर आपण उत्तर सांगूया मित्रांनो <coughs> राष्ट्रीय संपादनक परीक्षा म्हणजेच एन एस या परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या गणित विषयातील वर्गदाबामध्ये महत्व आपण या प्रकरणावर आधारित काही महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यापैकीच आजचा हा पहिला प्रश्न आहे मराठीमध्ये समान वक वक्रपुष्ठब समान घनफळ असलेल्या वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या रिकामी जागा आहे पर्याय आहेत ए एक एकक बी दोन एकक सी पाय एकक आणि डी दोन पाय एकक असे पर्याय आहेत मित्रांनो तर या पर्यायपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तराच्या ठिकाणी द्यायचा आहे प्रश्न परत एकदा आहे का समान वक्रपुष्ठफळ व घनफळ समान वक्रपुष्ठफळ व घनफळ असलेल्या वृत्तचित्तीच्या त्रिज्या चा रिकामी जागा आहे आणि पर्याय आहेत ए एक, एक, एक एकक बी दोन एकक सी पाय एकक आणि डी टू पाय एक तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे समान वक्रपुष्ठफळ व घनफळ आहे एक अशी वृत्तचिती आहे ज्याचे वक्रपृष्ठपण आणि घनफ समान आहे त्या वृत्तचितीच्या तळाची त्रिच्या आपल्याला शोधायची आहे आणि तुम्ही शोधली असेलच तर तुमचं उत्तर माझ्या या उत्तराशी खात्री करून घ्या त्याचं उत्तर आहे बी ऑप्शन म्हणजेच दोन एक चला तर मग पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो next questions second measure of on an arc of a circle is 120 degree and its radius is 21 cm find the length of the arc question repeat again measures of on an arc of a circle is 120 degree and its radius is 21 cm find the length of the arc options a 3 13 pi b 14 pi c 15 pi and d 16 pi question again repeat measure of on an arc of a circle is 120 degree and its radius is 21 cm. Find the length of the arc. Yet you can find length of the arc. Ah, hey. Options are A thirteen pi, B fourteen pi, C fifteen pi and D sixteen pi. इन मराठी मराठीमध्ये बघूया प्रश्न दुसरा एकवीस सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ कंसाचे माप एकशे वीस अंश आहे तर वर्तुळ कंसाची लांबी रिकामी जागा आहे पुन्हा एकदा बघा प्रश्न मित्रांनो दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी एकवीस सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळ कंसाचे माप एकशे वीस अंश आहे तर वर्तुळ कंसाची लांबी रिकामी जागा आहे आणि पर्याय आहेत ए पर्याय तेरा पाय बी पर्याय चौदा पाय सी पर्याय पंधरा पाय आणि डी पर्याय सोळा पाय आहे तर मित्रांनो या चार पर्यायांपैकी आपल्याला एक अचूक पर्याय या ठिकाणी निवडून लिहायचं आहे एकवीस सेंटीमीटर ही त्रिज्या आहे एका वर्तृकंशाची आणि त्याचं माप आहे एकशे वीस अंश तर वर्तृकंशाची लांबी विचारलेली आहे आपल्याला आणि या ठिकाणी करेक्ट ऑप्शन म्हणजेच अचूक पर्याय आहे बी चौदा पाय बी हा प्रश्न अचूक अचूक पर्याय आहे बी चौदा पाय नेक्स्ट प्रश्न तिसरा क्वेश्चन नंबर थ्री How many match boxes of 3.5 cm length, 1 cm width, and 5 cm height can fit in a box of 10 cm length, 7 cm width, and 15 cm height? Options 40, 50, 60, and 70. Options are A 40, B 50 c 60 and d 70 question repeat again how many ma uh, match boxes of 3.5 cm length 1 cm width and 5 cm height can fit in a box of 10 cm length 7 cm width and 15 cm height options ए फोर्टी बी फिफ्टी सी सिक्सटी अँड डी सेवेंटी इन मराठी मराठी माध्यमांसाठी बघूया प्रश्न तिसरा आहे दहा सेमी लांबी सात सेमी रुंदी व पंधरा सेमी उंची असणाऱ्या खोक्यात तीन पॉइंट पाच सेंटीमीटर लांबी एक सेंटीमीटर रुंदी व पाच सेंटीमीटर उंचीची किती काडीपेट्या मावतील प्रश्न एकदा परत आहे का दहा सेंटीमीटर लांबी सात सेंटीमीटर रुंदी व पंधरा सेंटीमीटर उंची असणाऱ्या खोक्यामध्ये तीन सेंटीमीटर लांबी एक सेंटीमीटर रुंदी आणि पाच सेंटीमीटर उंची असणाऱ्या किती काडी पेट्या मावतील मॅच बॉक्सेस म्हणजे काडी पेट्या आणि पर्याय आहेत त्याचे ए चाळीस बी पन्नास सी साठ आणि सी सत्तर प्रश्न तिसरा सात सेंटीमीटर लांबी सॉरी दहा सेंटीमीटर लांबी सात सेंटीमीटर रुंदी व पंधरा सेंटीमीटर उंची असणाऱ्या खो खोक्यामध्ये तीन पॉईंट पाच सेंटीमीटर लांबी एक सेंटीमीटर रुंदी व पाच सेंटीमीटर उंचीची किती काडीपेट्या मावते पर्याय ए चाळीस बी पन्नास सी साठ आणि डी पाहिजे इथं या ठिकाणी डी सत्तर असा हा प्रश्न आहे मित्रांनो आणि या ठिकाणी योग्य पर्याय आहे सी साठ योग्य पर्याय आहे सी साठ सी सिक्स्टीन इज करेक्ट ऑप्शन नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर if the radius of a sector of circle is 21 cm and the measure of the an arc is 2 right angles then the area of the sector is a 594 square cm b 693 square cm c option c 963 square cm and option D 396 square cm. These are the four options. And question repeat again if the radius of the sector of a circle is uh, 21 cm, if the radius of the sector of the circle is 21 cm and measure of an arc is Two rectangles, then the area of the sector is a 594 square cm, b 693 square cm, and c 963 square cm, and option d 396 square cm. This is the option? Question repeat again. Question number four if the radius of the sector of the circle is 21 cm and uh, the measure of the measure of an arc is 2 right angles then the area of the sector is a b c and d option a 594 b 693 c 963 and d 396 square cm choose the correct option तोपर्यंत आपण मराठीमध्ये हा प्रश्न बघूया बघा तुम्हाला ऑप्शन यामधून निवडायचे मित्रांनो प्रश्न चौथा वर्तुळ पाकळीची त्रिच्या एकवीस सी एम सेंटीमीटर व कंसाचे माप दोन काटकोन असेल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न आहे प्रश्न परत एकदा बघा काळजीपूर्वक वर्तुळ वर्तुळ पाकळीची एकवीस सेंटीमीटर व कंसाचे माप दोन काटकोण असेल दोन काटकोण म्हणजे एकशे ऐंशी अंश असं आपल्याला पकडता येईल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ असेल पर पर्याय ए पाचशे चौऱ्याण्णव चौरस सेंटीमीटर बी सहाशे त्र्याण्णव चौरस सेंटीमीटर सी नऊशे त्रेसष्ट चौरस सेंटीमीटर आणि डी तीनशे शहाण्णव चौरस सेंटीमीटर मित्रांनो यापैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता निवडायचं आहे आणि उत्तराच्या ठिकाणी लिहायचं आहे तर हा आए। असा हा चौथा प्रश्न आहे वर्तुळपाखळीची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे एकवीस सेंटीमीटर व कंसाचे माप हे सुद्धा दिलेले आहे दोन काटकोण दोन काटकोण म्हणजे एकशे ऐंशी अंश असं आपण लिहू शकतो घेऊ शकतो तर आपल्याला वर्तुळपाखळीचे क्षेत्र कोण रिकामी जागा असेल हे आपल्याला निवडायचं आहे पहिला पर्याय आहे ए पाचशे चौऱ्याण्णव चौरस सेंटीमीटर बी पर्याय सहाशे त्र्याण्णव चौरस चौरस सेंटीमीटर आणि सी नऊशे त्रेसष्ट चौरस सेंटीमीटर आणि शेवटचा पर्याय दहा डी आहे तीनशे शहाण्णव चौरस सेंटीमीटर तर या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे सहाशे त्र्याण्णव चौरस सेंटीमीटर म्हणजे बी योग्य पर्याय मित्रांनो बी आहे तर अपन बी ला टिक करू चला तो ना प्रश्न बढ़िया नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाइव द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ इज ट्वेल सी एम इफ कॉट पीक यू ऑफ द सर्कल सबस्टेंट्स अ राइट एंगल एट ओ द एरिया ऑफ द माइनर सेगमेंट विल बी A 41.04 square cm, B 40.10 square cm, C 48.08 square cm, and uh, D option 90.12 square cm. Question C again. The radius of the circle with center O is 12 cm. Radius is 12 cm. If chord PQ of the circle

प्रश्न क्रमांक पाच आहे ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिजा बारा सेमी असून जीवा पीक्यू ने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्याने वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ रिकामी जागा असेल प्रश्न पुन्हा एकदा नीट समजून घ्या मित्रांनो ओ केंद्रबिंदू असल्या वर्तुळाची त्रिजा किती आहे बारा एम बारा सेंटीमीटर आणि पी ने काय केलेलं आहे क्यू ही जीवा आहे जीवा पीक्यू ने वर्तुळ केंद्राशी काटकोण केलेला आहे जीवा पीक्यू ने वर्तुळ केंद्राशी काटकोण केलेला आहे असं असताना वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ किती असेल हे आपल्याला आहे तर ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत एक्केचाळीस पॉईंट शून्य चार चौरस सेंटीमीटर बी चाळीस पॉईंट दहा चौरस सेंटीमीटर सी अडतीस पॉईंट शून्य आठ चौरस सेंटीमीटर आणि हा शेवटचा पर्याय आहे डी नव्वद पॉईंट बारा चौरस सेंटीमीटर ओ केंद्र असल्या वर्तुळाचे त्रिज्या बारा असून जेव्हा पीक्यूने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्याने वर्तुळ क्षेत्रफळ रिकामी जागा असेल पर्याय आहेत ए बी सी आणि डी तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे मित्रांनो एक्केचाळीस एक पॉईंट शून्य चार चौरस सेंटीमीटर करेक्ट ऑप्शन इज फोर्टी वन पॉइंट जीरो फोर स्क्वे सी एम चल प्रश्न क्रमांक प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स इन अ सिलेंड्रिकल सेप्ड वाटर टैंक विथ अ रेडियस ऑफ फोर्टी टू सी एम ऑफ वन हंड्रेड एंड ट्वेंटी सी एम It will dash dash liters of water in a cylindrical shaped water tank with a radius 42 cm and height is 120 cm. It will dash dash liters of water. Options are a 665.200 liters, b Six hundred and sixty five point two hundred and eighty liters, C six hundred and sixty five point two hundred forty liters, and last option D six hundred and sixty five point two hundred and eight liters. Question number 6 in a cylindrical shift water tank with radius 42 cm and height is 120 cm it will dash dash liters of water a 665.200 liters b 665.280 liters c 665 पॉईंट टू हंड्रेड फोर्टी लिटर्स अँड लास्ट ऑप्शन डी सिक्स हंड्रेड सिक्स्टी फाय पॉइंट टू हंड्रेड एट लिटर्स नाव दी करेक्ट ऍक्स अँसर करेक्ट ऑप्शन फर्स्ट वी सी इन मराठी मराठीमध्ये बघूया पहिल्यांदा नंतर उत्तर सांगूया आपण तर मित्रांनो सहावा प्रश्न आहे बेचाळीस सेंटीमीटर त्रिज्या व एकशे वीस सेंटीमीटर उंची असणाऱ्या वृत्तचित्ती आकाराच्या पिपात रिकामी जागा लिटर पाणी वावेल पाण्याची टाकी कशी आहे पिपा कसा आहे पाण्याचा ज्याची त्रिज्या आहे बेचाळीस सेंटीमीटर आणि उंची आहे एकशे वीस सेंटीमीटर बेचाळीस सेंटीमीटर त्रिज्या आणि एकशे वीस सेंटीमीटर उंची असणाऱ्या वृत्तचिती आकाराच्या पिपात रिकामी जागा लिटर पाणी मावेल ए सहाशे पासष्ट पॉईंट दोनशे लीटर बी सहाशे पासष्ट पॉईंट दोनशे ऐंशी लिटर आणि सी सहाशे पासष्ट पॉईंट दोनशे चाळीस लिटर आणि डी ऑप्शन पर्याय शेवटचा आहे डी सहाशे पासष्ट पॉईंट दोनशे ऐंशी लिटर तर हे जे चार पर्याय आहेत या चार प पर्यायपैकी तुमचं उत्तर कोणत्या पर्यायशी जुळते ते बघा थोडा वेळ घेऊया आपण त्यासाठी प्रश्न परत एकदा पहा बेचाळीस सेंटीमीटर त्रिजा व एकशे वीस सेंटीमीटर उंची असणाऱ्या वृत्तचित्र आकाराच्या पिपात रिकामी जागा पाणी मावेल ऑप्शन ए बी सी आर डी बघा तुमचं उत्तर कोणत्या उत्तराशी कोणत्या पर्यायाशी जुळते आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे मित्रांनो बी योग्य पर्याय आहे बी सहाशे पासष्ट पॉईंट दोनशे ऐंशी लिटर एवढे पाणी त्या पिप्यामध्ये मावेल एवढे लिटर पाणी <coughs> चला तर मग कृष्ण त्यानंतरचा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन इफ अ ग्लास इज फ्रस्टम सेप्ड इट्स हाईट इज ट्वेल सी एम अँड रेडाय ऑफ सर्कल फेसेस आर थ्री सी एम अँड फोर सी एम Then the volume of the glass is A e, six hundred seventy six square CM, B six hundred seventy six pi square CM, C option seven hundred sixty six uh, square CM, and uh, D seven hundred sixty six pi square CM. question if a glass is custom shaped it height, height is uh, its height is 12 cm radii of circle circular faces are 3 cm and 4 cm 3 cm and 4 cm then the volume of the glass is a b c and d choose the correct option नवीन मराठी शंकुच्छेद आकाराच्या पेल्याची उंची पेला आहे त्याची उंची आहे बारा सेंटीमीटर पेल्याच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर आहेत तर पेल्याची घनफळ किती असेल प्रश्न परत एकदा का नीट शंकुछेद आकाराचा जो पेला आहे त्या पेल्याची उंची बारा सेंटीमीटर आहे पेल्याच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूची त्रिज्या तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर आहे तर पेल्याची घनपणा रिकामी जागा असेल बघा आपल्या सूत्रामध्ये ह्या किमती टाका आणि तुमचं उत्तर कोणत्या पर्यायाशी जोडते ते बघा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे बी योग्य पर्याय करेक्ट ऑप्शन इज बी सिक्स हंड्रेड अँड सेवंटी सिक्स पाय स्क्वेअर सी एम सहाशे शहात्तर पाय चौरस सेंटीमीटर चला तर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न आठवा क्वेश्चन नंबर एट इफ द रेडी हिफ द डायमीटर इज ट्वेल्थ सी एम देन हलूम ऑफ स्पीयर इज डॅश If the diameter of is twelve cm, if the diameter diameter is given here, which is twelve cm, then volume volume of the sphere is find find out from this fourth option. Question number eight. If the diameter is twelve cm, diameter kiti. Diameter is 12 cm. How many is the diameter? 12 cm. Then uh, volume of the sphere is a option a 905.40 cm cube. B 950.40 cm cube. And c 9 900 and 4.04 cm cube. अँड ऑप्शन नंबर डीन हंड्रेड अँड फाय पॉईंट झिरो फोर सी एम क्यू प्रश्न क्रमांक आठ बारा सेंटीमीटर बाजू असलेल्या बारा सेंटीमीटर बाजू व्यास आपण बारा सेंटीमीटर व्यास असलेल्या गोलाची घनफळ रिकामी जागा आहे बारा सेंटीमीटर व्यास असलेल्या गोलाची घनफळ रिकामी जागा आहे बारा सेंटीमीटर व्यास असलेल्या गोलाचे घनफळ रिकामी जागा आहे आणि पर्याय आहेत ए नऊशे पाच पॉईंट चाळीस घन सेंटीमीटर बी पर्याय नऊशे पन्नास पॉईंट चाळीस घन सेंटीमीटर पर्याय पर सी आहे नऊशे चार पॉईंट शून्य चार घन सेंटीमीटर आणि डी पर्याय आहे नऊशे पाच पॉईंट शून्य चार घन सेंटीमीटर तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गोलाचे घनफळ काढायला सांगितले आहे आणि त्याची त्याचा व्यास दिलेला आहे डायमीटर बारा सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर व्यास असताना त्या गोलाचे घनफळ आपल्याला काढायचं आहे सूत्रामध्ये किमती टाका आणि तुमच्या उत्तराची खात्री करा कोणा पर्याय ते जुळते तुमचं अगोदर काढून बघा पर्याय ए नऊशे पाच पॉईंट चाळीस सेंटीमीटर घन सेंटीमीटर सॉरी बी नऊशे पन्नास पॉईंट चाळीस घन सेंटीमीटर आणि सी पर्याय आहे नऊशे चार पॉईंट शून्य चार सेंट घन सेंटीमीटर आणि शेवटचा पर्याय डी नऊशे पाच पॉईंट शून्य चार घन सेंटीमीटर तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि या ठिकाणी मित्रांनो योग्य पर्याय आहे शेवटचा म्हणजेच डी नऊशे पाच पॉईंट शून्य चार घर सेंटीमीटर ऑप्शन डी नाइन हंड्रेड एंड फाइव पॉइंट जीरो फोर सी एम नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाइन क्वेश्चन नंबर नाइन, द एरिया ऑफ रेगुलर हेक्सागोन विथ साइड सेवन इज द एरिया of regular hexagon with side seven cm is dash and options A one hundred twenty seven point three zero two square cm B one hundred and twenty eight point three two zero square square cm option c one hundred and twenty point three not means three hundred and two square cm and option d 127.320 square cm choose the correct option from this four the area of regular hexagon with side 7 is the area of regular hexagon with side side 7 cm is a b c and d choose correct option नाव इन मराठी क्वेश्चन नंबर नाईन प्रश्न क्रमांक नऊ सात सेंटीमीटर बाजू असलेल्या सुसम क्षेत्रफळ रिकामी जागा आहे सात सेंटीमीटर बाजू असलेल्या सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ रिकामी जागा आहे आणि या ठिकाणी आपल्याला वर्गमा तीनची किंमत घ्यायला सांगितलेली आहे एक पॉइंट सातशे बत्तीस वर्गमुळात तीन बरोबर एक पॉईंट सातशे बत्तीस घ्यायला सांगितलेली आहे मित्रांनो आणि तुमचं जे उत्तर आहे ते कोणत्या पर्याय होते ते बघा सूत्रामध्ये किम किंमत टाकायची आपल्याला कोणती किंमत टाकायची या ठिकाणी पायची किंमत सॉरी एक बाजू दिलेली आहे त्या बाजूची किंमत आहे सात सेंटीमीटर आणि वर्गमुळात तीन बरोबर एक पॉईंट सातशे बत्तीस हे किमती टाकायचे आहेत आम्ही आणि ते सोडून बघायचं आहे आणि पर्याय आहेत एकशे सत्तावीस पॉईंट तीनशे दोन बी पर्याय एकशे अठ्ठावीस पॉईंट तीनशे वीस आणि सी पर्याय एकशे वीस पॉईंट तीनशे दोन त्याचप्रमाणे शेवटचा पर्याय डी एकशे सत्तावीस पॉईंट तीनशे वीस चौरस सेंटीमीटर हे सगळे पर्याय जे आहेत हे चौरस सेंटीमीटरमध्ये आहेत पहिला पर्याय एकशे सत्तावीसचा आहे पहिला पर्याय एकशे सत्तावीस पॉईंट तीनशे दोन थी दुसरा एकशे अठ्ठावीस पॉईंट तीनशे वीस तिसरा थी थीथ। एकशे वीस पॉईंट तीनशे दोन आणि शेवटचा पर्याय एकशे सत्तावीस पॉईंट तीनशे वीस तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे ए एकशे सत्तावीस पॉईंट तीनशे दोन चौरस सेंटीमीटर एकशे सत्तावीस पॉईंट तीनशे दोन चौरस सेंटीमीटर करेक्ट ऑप्शन इज ए वन हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन पॉईंट 302 square cm now question next question number 10 the radius of cylindrical shaped block is 40 14 cm and the thickness is 7 cm the curved surface of the cylindrical shaped block

Uh, sorry, 22 by 7. Uh, question repeat again. The radius of the cylindrical shaped block is 14 cm. And uh, thickness is 7 cm. The curved surface of the cylindrical shaped block created by placing 4 blocks one on top of the other is da dash dash ऑप्शन ट्वेंटी एट झिरो स्क्वेअर सी एम ट्वेंटी फोर मीन्स स्क्वेअर सी एम टू स्क्वेअर सी एम ऑप्शन सी एंड डी ट्वेंटी टू झिरो झिरो स्क्वेअर सी एम ऑप्शन रिपीट अगेन ऑप्शन बघा या ठिकाणी टू एट झिरो फोर टू फोर सिक्स फोर टू हंड्रेड टू हंड्रेड ट्वेंटी टू टू हंड्रेड अँड टू सॉरी टू हंड्रेड टू थाउजंड अँड टू हंड्रेड हंड्रेडच सी ऑप्शन रिपीट अगेन ना

the curved surface of the cylindrical shaped block created placing four blocks one on top of the other is options a b c and d and now the value of pi take the value of pi equal to 22 by 7 now in marathi वृत्तचिती आकाराच्या ठोकळ्याची त्रिज्या चौदा सेंटीमीटर व जाडी सात सेंटीमीटर आहे असे चार ठोकळे एकावर एक ठेवल्याने तयार होणाऱ्या वृत्तचितीचे वक्र पृष्ठ पण काढायला काढायचे प्रश्न परत एकदा आहे का वृत्तचिती आकाराच्या ठोकळ्याची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे वृत्तचितीच्या आकाराच्या ठोकळ्याची त्रिज्या आहे चौदा लाकडी ठोकळा आहे आणि त्याच्या आकाराची त्रिज्या आहेत तो ठोकळा कसा आहे वृत्तचित्ती आकाराचा मित्रांनो आणि त्याची त्रिज्या आहे चौदा आणि जाडी सात सेंटीमीटर आहे असे चार ठोकळे एकावर एक ठेवल्याने एक तयार होणाऱ्या वृत्तचित्तीचे पृष्ठफळ रिकामी जागा आहे पर्याय या ठिकाणी दिले आहेत आणि ही किमती आपल्या सूत्रामध्ये टाकायच्या आणि पायची किंमत त्या ठिकाणी ठेवायची आहे बावीसशे सात असं असताना पर्याय आहेत दोन हजार आठशे चार चौरस सेंटीमीटर बी पर्याय आहे चोवीसशे चौसष्ट चौरस सेंटीमीटर सी पर्याय दोन हजार आणि डी पर्याय बावीसशे चौरस सेंटीमीटर तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि बघा तुमचा योग्य पर्याय काय असेल या ठिकाणी योग्य पर्याय आहे बी चोवीस चौसष्ट म्हणजेच दोन हजार चारशे चौसष्ट चौरस सेंटीमीटर तर मित्रांनो असे अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे दहा प्रश्न उत्तरासहित घेतलेले आहेत तुमच्या या एन एस एन एस म्हणजेच राष्ट्रीय संपादनूक जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेकरता हे नक्की उपयोगी पडतील मित्रांनो गणित विषयासाठी विचारले गेलेले जे प्रश्न असतील त्यापैकी यांचा अंतर्भाव असेल हे असूनही हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील एम सी क्यूच्या रूपामध्ये पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नाच्या अंतर्गत हे जे पर्यायी बहुपर्यायी प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारले जातील नक्की तर तुम्ही याची भरपूर असा सराव करा तयारी करा आणि घवघवीत यश संपादन करा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तुमच्या मित्रांना सांगा बघायला आणि माझ्या या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्र तर जरूर करा मित्रांनो भेटूया पुढील एका नवीन से तोपर्यंत जय हिंद नमस्कार